नमस्कार, मी विजया, संवाद लाइव टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून। आपलं गाव आपली बातमी। पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यात निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यात पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आणि दुसऱ्या टप्प्यात शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विधान भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार। उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 4 एप्रिल पर्यंत आहे। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ही 8 एप्रिल पर्यंत असून मतदान 23 एप्रिलला पार पडणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार आणि उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबियांसमोर स्थानिक उमेदवार उभे असल्यानं येथील निवडणूक ही लक्षवेधी ठरणार आहे। सत्ता कार्यकर्त्यांचे जाळे, नातीगुती, गावोगावी असलेले समर्थक आणि राजकारणात असलेला अनुभव यामुळे भविष्यात पडणारा प्रभाव अशी पवारांसारखीच बाजू कुल यांची असल्यानं बारामतीची लढत यावेळी अतिशय कडवी होणार हे निश्चित। पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील युवा कार्यकर्त्यांचा मेळावा काळेवाडी येथे पार पडला। यावेळी भाजपचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्यावर चांगलेच टीकास्त्र सोडले। जगातील सर्वात भक्कम लोकशाही आपल्या देशात आहे, तेथे घराणेशाहीला कोणताही थारा नाही। घराणेशाही लादण्याचा प्रयत्न झाला तर मतदार राजा घराणेशाहीला उलथून टाकतो, अशा टीकांचा भडीमार बारणे यांनी पवार कुटुंबियांचे नाव न घेता केलाय। यावेळी शिवसेना, भाजप, रासप आणि रिपाई महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। भाजपचे तिकीट मिळाले नाही तर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असे वारंवार सांगणारे संजय काकडे यांनी सुळेंच्या पराभवाचे भाकीत वर्तवले आहे। पश्चिम महाराष्ट्र हा आपला गड समजणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार संपला असून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या 1 लाख मतांनी पराभूत होणार अशी नवी भविष्यवाणी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली। भाजपचे लोकसभेचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी काकडे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी काकडे यांनी बापट आणि आपल्यात मतभेद नसल्याचंही स्पष्ट केलंय। मात्र काकडे यांचे भविष्यवाणी कितपत खरी ठरणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार। राजकारणात नौखे असलेले पार्थ पवार यांना काही केले तरी जिंकून आणायचे या अर्थाने पवार कुटुंब पुढे सरसावलंय। पार्थ यांचे बंधू रोहित पवार यांनी पार्थला घराणेशाहीने ट्रोल केलं जात असल्यानं वाकड येथे विरोधकांचा चांगला समाचार घेतला। मुख्यमंत्री जर घराणेशाहीवर बोलत असतील तर त्यांना सुजय विखे, रणजितसिंह मोहिते पाटील कसे चालतात असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। भाजपमध्ये अन्य पक्षातील इतकी मंडळी आली की आता त्यांना त्यांची नावंही माहीत नसतील, त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवण्याअगोदर स्वतःची पात्रता तपासा अशा पद्धतीने पार्थला ट्रोल करणाऱ्यांना रोहित यांनी चांगलंच खडसावलंय। लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजातून सुटका करू पाहत आहेत। त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केलेत। अर्जांची संख्या हजारात असल्यानं जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची कामे करण्यास नकार देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करायला सुरुवात केली आहे। कर्मचारी कारवाईच्या जाळ्यात अडकले आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत निवडणुकीसाठी 4,000 कर्मचाऱ्यांची अतिरिक्त आवश्यकता आहे। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा। धन्यवाद। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाइव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी। वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल।